विविध कारवायात जप्त करण्यात आलेल्या विविध विभागातून निवृत्त झालेल्या भंगार वाहनाच्या लिलावापोटी प्रादेशिक परिवहन विभागाला गेल्या 2 वर्षात तब्बल 64 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. दारू विक्रीसाठी पकडण्यात आलेल्या वाहनांचा समावेश अधिक आहे. कोणत्याही वाहनांचं एक आयुष्य असतं, तेवढं पार केलं की ते भंगारच जातं. त्यातही शासकीय वाहनं असतील तर त्याला भंगारात काढण्यासाठी लवकर प्रयत्न केला जातो. मागील 4 वर्षापासून जिल्ह्यात दारूबंदी असल्यानं दारू वाहतुकीसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाहनं पकडली. ही वाहनं नंतर कधीच सोडवली जात नाही. हीच स्थिती शासकीय वाहनांची पण आहे. जागच्या जागी शेकडो वाहनं गंजून उभी आहेत. या वाहनांना आता भंगारात काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग मोहीम चालवत आहे. यात चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागानं मागील 2 वर्षात एकूण 152 वाहनांचा लिलाव केलाय. यातून 64 लाख रुपयाचा महसूल प्राप्त झालाय. भंगार गाड्या ह्या जनरली जास्त RTO विभागाकडे पोलीस विभागाकडे तुम्हाला दिसून येतील. कारण त्याचं कारण असं आहे की आम्ही गाड्या तपासणी करत असताना बरीच वाहने आम्हाला बिगर टॅक्सचे किंवा त्याच्याकडे परवानाच नाही असे आढळून आल्यास आम्ही ते जप्त करून आमच्या याच्याकडे डिटेन करून ठेवतो कार्यालयामध्ये. बऱ्याच वेळा काय करतात, वाहनधारक टॅक्स जर खूप मोठ्या प्रमाणात झाला असेल, खूप वर्ष तो टॅक्स भरला नसेल, तर त्याला तो टॅक्स भरणं मग अवघड होते एकाच वेळेस. मग तो टॅक्स सोडायला येतच नाही, गाडी सोडण्यासाठी येतच नाही, कारण त्याची किंमतच खूप गाडीपेक्षाही कधी कधी टॅक्सची किंमत जास्त झालेली असते, टॅक्सची व्हॅल्यू जास्त झालेली असते, त्यामुळे तो सोडवण्यासाठी येतच नाही. अशा गाड्या बऱ्याच पडून राहतात. मग पोलीस विभागाकडे अनेक गुन्ह्यामध्ये सापडलेल्या गाड्या त्यांच्याकडे पण अशाच आढळून येतील. आणि इतर कार्यालयामध्ये सुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये यूज करणारे वाहनं काही काळानंतर ते स्क्रॅप होतात. म्हणजे साधारण 2 लाख किलोमीटर झाल्यानंतर किंवा 10 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर अशी वाहने परत दुरुस्ती करणं परवडत नाही, त्याची किंमत जास्त होते दुरुस्तीची, तर असे वाहनं स्क्रॅप करतात शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे. तर माझ्या कार्यालयामध्ये तरी मी साधारण या 18 ते 19 या कालावधीमध्ये 3 वेळा वाहनाचा लिलाव केला. साधारण 28/6/2018 43 वाहनाचा केला, ते साधारण ऑटो रिक्षाच होत्या, त्याच्यामध्ये 4 लाख रेव्हेन्यू आम्हाला मिळाला. नंतर आम्ही 28/9/2018 32 वाहनाचा लिलाव केला, त्याच्यामध्ये 24,23,000 रुपये आम्हाला मिळाले शासनाला रेव्हेन्यू. त्याच्यानंतर 16/7/2019 केला परत 77 वाहनाचा आम्ही लिलाव केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला 35,84,000 एवढा रेव्हेन्यू मिळाला. म्हणजे टोटल आम्हाला आत्तापर्यंत मी आल्यानंतर साधारण या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 152 वाहनाचा मी जाहीर लिलाव केला आणि त्याच्यापासून 64,07,000 एवढा महसूल शासनाला मिळाला. आणि आता पुढचा सुद्धा मला आता त्याचं काम चालू आहे. अजून काही गाड्या आमच्याकडे आहेत, त्या आता लवकरच मी त्या करणार आहे. अजून एक 40-50 वाहनं आमच्याकडे शिल्लक असतील. कारण आम्ही वाहनं कार्यालयात काही लावतो, बऱ्याच ठिकाणी पोलीस स्टेशनला पण लावतो आम्ही जिल्ह्यामध्ये. कारण बऱ्याच ठिकाणी लांब अंतरावर पुन्हा इथं गाडी आणून या ठिकाणी डिटेन करणं अवघड होते, तर त्यामुळं नजीकचं पोलीस स्टेशन किंवा ST वर्कशॉपला आम्ही अशा गाड्या त्या ठिकाणी डिटेन करून ठेवतो. जिल्ह्यात अजूनही अनेक शासकीय विभागाकडे भंगार वाहनं पडली आहेत, त्यांचाही लिलाव केला जाणार आहे. पण त्यासाठीची यंत्रणा नसल्यानं ही वाहनं जागच्या जागी सडत चालल्याचं चित्र आहे. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर.